अर्थात या फ्लोर टेस्ट मधून एक जमेची बाजू महाविकासासाठी होती कि याना की नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना त्यांचं मत देण्याची परवानगी मिळाली होती त्याचा उपयोग होणार नाही कारण आता टेस्ट होणार नाही काल म्हणजे आपण जर का घटनाक्रम पाहिला सर तुम्ही रात्रीचा उल्लेख केलात मागचा जो शपथविधी झाला होता तो पहाटे झाला होता दा आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यानंतर राजीनामा द्यायला लागला होता चार दिवसात पण यावेळेला सगळा हा घटनाक्रम सुरू झाला तो रात्री म्हणजे काल साधारण पावणे दहाच्या सुमारास अचानकपणे कळलं की देवेंद्र फडणवीस हे राजभवनाच्या दिशेने निघालेत आणि सगळ्या हालचाली ज्या वेगवेगळ्या सुरू झाल्या आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली दरम्यानच्या काळात मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरू झाला ओकवर बैठकांचा सिलसिला सुरू झाला म्हणजे काल रात्रीपासून ज्या गतीनं हालचाली होत आहेत बरोबर चोवीस तासाने आपण त्या अर्थात नंतर आणि सूर्योदयाच्या आधीच सगळ्या मोठ्या मोठे मोठ्या घडामोडी घडल्यात एवढंच नाही तर एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले आणि त्यांच्या सुरतला गेले बात पाहटे पाहटे जाली दे नंतर। रातो रात ही देखील बातमी पहाटे पहाटेच आली होती कारण सोमवारी परिषदेसाठी निवडणूक झाल्यानंतर रातोरात ही सगळी मंडळी गायब झाली होती त्यामुळे जो धक्का जो होता महाराष्ट्राच्या राजकारणातला मोठा तो मंगळवारी पहाटे मिळाला होता आणि आता हे रात्रीच्या घडामोडी आहेत बरोबर आहे आणि आज बुधवार पाठोपाठ दोन कॅबिनेट तुम्ही ज्याचा उल्लेख केला साधारणपणे असं होत नाही म्हणजे फार रेअर ऑफ रेरेस्ट असं प्रकारचं हे असेल की मंगळवार आणि बुधवार अशा पाठोपाठ दोन दिवस कॅबिनेटची बैठक झाली कालच्या बैठकीत सुद्धा काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले काही शेतकऱ्यांच्या करताचे निर्णय या सरकारने घेतले काही निधीची मंजुरी दिली आणि त्यापाठोपाठ आजच्या सुद्धा कॅबिनेटमध्ये म्हणजे म्हणजे कालच्याच कॅबिनेटच्या वेळेला आपण जेव्हा मध्ये बोलत होतो तेव्हा अशी चर्चा होती त्या की त्याच वेळेला उद्धव ठाकरे राजीनामा देणार शंका होती पण आज एक कॅबिनेट बोलावण्यात आली आणि कॅबिनेट मधील देखील एक नाट्य घडलं की कॅबिनेट सुरू होणार तेव्हाच दोन मंत्री बाहेर पडले वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हे दोघे त्या मंत्रिमंडळाच्या बैठक कॅबिनेटच्या बैठकीतून बाहेर पडले अर्थात वर्षा गायकवाड परत आल्या माझी फाईल विसरली होती असं सांगून त्या परत आल्या पण अस्लम शेख नंतर परत आले परत आलेच नाही आणि जो अस्लम शेखसाठी अडचणीचा निर्णय होता तो कॅबिनेट डिसिजन झाला की औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर सम्भाज आणि या निर्णयासाठी अस्लम शेख हे काल देखील प्रसार माध्यमांशी बोलताना ऑफ द रेकॉर्ड कॉन्ट त्यांनी सांगितलं होतं की माझा या निर्णयाला विरोध आहे आणि न्यूज एटीन लोकमतने सर्वात प्रथम बातमी दिली होती सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर